सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बीडच्या परळी येथे नवीन इलेक्ट्रिक घेतलेली बाईक बंद पडली. वारंवार कंपनीकडे तक्रार करून देखील कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने बाईकच्या मालकाने चक्क गाढवाला बांधून ही इलेक्ट्रिक बाईक शहरभर फिरवली आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनलाय. परळीतील सचिन गीते यांनी ओला कंपनीकडून इलेक्ट्रिक बाईक खरेदी केली. अवघ्या 6 दिवसातच ती बंद पडली. काही केल्या ती पुन्हा सुरू झालीच नाही. कंपनीकडून त्यांना कसलाही प्रतिसाद किंवा उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या त्रस्त ग्राहकाने बंद पडलेली बाईक गाढवाला बांधून रस्त्यावरून ओढून आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. गाढवाच्या पाठीवर कंपनीचा निषेध करणारे फलक लावून सावध रहावे, दुचाकी खरेदी करू नका असे आव्हान करत इलेक्ट्रिक बाईक ओढत शहरभर मिरवली आहे. मी सप्टेंबर महिन्यामध्ये ओला कंपनीची गाडी बुक केली होती, जी मला 24 मार्चला मिळाली आणि 24 मार्च नंतर लगेच 8 मार्चला गाडी बंद पडली. मी कंपनीला 9 मार्चला मेल केला की गाडी बंद झालेली आहे, कंपनीचा काही रिस्पॉन्स आला नाही. मी कस्टमर केअर लावला, जो ऑल इंडिया एकच कस्टमर केअर नंबर असल्यामुळं सतत ट्राय केला तरी लागत नाही आहे. आणि कंपनीचे कोणते शोरूम नाहीत, कोणतं नियोजन नाही, सर्विस बोगस आहे, गाडी बोगस आहे. माझ्या जनतेला आव्हान आहे की ही गाडी कोणी खरेदी करू नये, बोगस गाडी आहे.